पाडणे तालुक्यातील विविध नदी पात्र तसेच ओढा नाल्यांमधून वाळू तसेच तत्सम गौण खनिजाचे उत्खनन करणारी यांत्रिक उपकरणे, त्यांची वाहतूक करणारी वाहने, महसूल विभागाने जप्त केलेल्या उपकरणांसह वाहनांचा 10 फेब्रुवारी रोजी लिलाव करण्यात आला. त्यातून 50 लाखांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. या उपकरणे आणि वाहनांमध्ये 2 पोकलेन, 2 JCB, 1 ट्रॅक्टर, 1 डंपर तसेच इंजिनसह असलेल्या 5 बोटी महसूल विभागाने जप्त केल्या होत्या. यांत्रिक उपकरणे, वाहने तसेच बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, परंतु दंडाची रक्कम जमा करण्यात न आल्याने त्याची विक्री करून दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही संबंधित मालकांना कळवण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे बुधवारी जाहीर लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीस संबंधित उपकरण, वाहन, बोट, पैसे जमा करून ताब्यात देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.